देशभरात होळीचा सण विविध नावांनी आणि पद्धतीनं साजरा करण्याची परंपरा आहे. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत होळीचे 10 रंग. उत्तर प्रदेशात मथुरा ही श्रीकृष्णाची भूमी. मथुरेमध्ये लठमार होळी साजरी केली जाते. होळीचा आदल्या दिवस ही लठमार होळी असते. यात महिला लाठी घेऊन पुरुषांच्या मागे लागतात आणि त्यांना गाठून लाठीनं मारतात. मथुरेसह उत्तर प्रदेशाच्या अन्य काही भागांमध्येही ही प्रथा आहे. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात जूतामार होळी रंगते. यावेळी रंगांबरोबर एकमेकांना चप्पल मारण्याची काहीशी विचित्र प्रथा पाळली जाते. चप्पलांबरोबरच भाज्या फळं ही एकमेकांवर फेकली जातात. याला खसडा होळी असंही म्हटलं जातं. तर अहमदाबादमध्ये टोमॅटो होळी साजरी करण्यात आली. एकमेकांवर टोमॅटो मारत तरुणाईनं अनोख्या पद्धतीनं ही होळी साजरी केली. स्पेनमधली ही प्रथा गेल्या काही वर्षांपासून भारतातही रूढ होऊ पाहते. पश्चिम बंगालमध्ये वसंत ऋतूच्या स्वागताला डोल जत्रा होते. भगव्या रंगाचे कपडे घालून नाचत गाजत हा सण साजरा केला जातो. डोल जत्रेदरम्यान राधा आणि कृष्णाच्या मूर्तींची मिरवणूकही काढली जाते. ओडिशामध्ये होळीला डोला यात्रा म्हणते. 5 दिवसांच्या या उत्सवाचा समारोप होळीच्या दिवशी होतो. ओडिया पंचांगाचं नववर्ष सुरू होतं. तर ईशान्येकडील मणिपूर राज्यात पूर्ण आठवडाभर होळी साजरी केली जाते. पौर्णिमेला ययोसांग अर्थात होळीचा सण सुरू होतो. या होळी नृत्याला थबल चोंगबा असंही म्हणतात. पंजाबमध्ये शीख सैनिकांची होळी म्हणजेच होला मोहल्ला प्रसिद्ध आहे. मार्शल आर्ट, नृत्य आणि पंजाबी संगीत यांचा संगम असलेला हा होळीचा उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. महाराष्ट्रात होळीला शिमगा होतो आणि दुसऱ्या दिवशी धुळवड. पारंपरिक गाणी, नृत्य आणि पालखी नृत्य अशा विविध प्रकारच्या कला सादर करून हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असलेल्या गोव्यातही शिमगोत्सव उत्साहानं साजरा केला जातो. लोक विविध रंगांमध्ये रंगून मिरवणुका काढतात. पारंपरिक गाणी आणि नृत्य हे देखील या सणाचं वैशिष्ट्य आहे. भारतात अश्वत्थाम्याची मंदिरं हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहेत. दक्षिण भारतातलं एकमेव अश्वत्थामा मंदिर बेळगावात आहे. धुळवडीला या मंदिरामध्ये रंगांचा उत्सव होतो. यावेळी मंदिरासमोर लोटांगण घालण्याची ही प्रथा आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.